सन्माननीय व्यासपीठ टिळक मंदिर आणि नगर वाचन मंदिर भिवंडी यांचे पदाधिकारी उपस्थित श्रोतेजन नमस्कार. 24 मे 2019 हा भारताच्या अर्वाचीन इतिहासातील एक संस्मरणीय दिवस होता. तो अशासाठी की 1957 सालानंतर बहुधा पहिल्यांदाच पूर्ण बहुमतात असलेलं सरकार आणखीन मोठ्या बहुमताने पुन्हा निवडून आलं होतं. सरकारं येत असतात जात असतात, लोकशाही व्यवस्थेत कधी त्याच पक्षाचं सरकार येतं, कधी वेगळ्या पक्षाचं सरकार येतं. पण बहुधा पहिल्यांदाच इतिहासात असं झालं असावं की कदाचित देशाच्या परराष्ट्र धोरणांनी किंवा परराष्ट्र संबंधांबाबत सरकारने केलेल्या कामगिरीनी त्या सरकारला पुन्हा निवडून देण्यात एक हातभार लावला होता. आत्तापर्यंत परराष्ट्र धोरण हे जरी महत्त्वाचं असलं तरी ते निवडणुकांच्या राजकारणांवर फारसा परिणाम टाकत असल्याचं कधी दिसलं नव्हतं. यावेळेला पहिल्यांदाच असं दिसलं की कुठेतरी सामान्य लोकांनी सरकारच्या विदेश नीतीकडे बघून, त्यांनी परराष्ट्र संबंधांच्या क्षेत्रात करत असलेल्या कामाकडे बघूनही सरकारला मतं दिली होती. आजवर परराष्ट्र संबंधांचा विषय हा सामान्य माणसांच्या चर्चेपासनं किंवा त्यांच्या घरातल्या दिवाणखान्यातल्या किंवा इतर सामाजिक राजकीय चर्चांपासून थोडा वेगळा राहिला होता. पण गेल्या काही वर्षात त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून आला. तो बदल फक्त सरकारमुळे किंवा राजकीय पक्षाच्या त्याच्यामुळे बदलला असं मला वाटत नाही. 1991 सालानंतर जागतिकीकरणाच्या युगात आपण सर्वांनी प्रवेश केला आणि आपली सगळ्यांचीच जगाशी असलेला व्यवहार, जगाशी असलेले संबंध, जगाशी असलेली एंगेजमेंट त्याच्यात वाढ झाली. नुसत्या आकडेवारीकडे थोडासा एक लक्ष दिलं तर असं दिसतं की 2017 साली जवळजवळ 2.5 कोटी भारतीय लोकांनी पर्यटनासाठी किंवा मग व्यापारासाठी, नोकरीसाठी परदेशात प्रवास केला होता. गेल्या वर्षी म्हणजे 2018 साली हा आकडा वाढून 5 कोटी झाला. हे जवळजवळ एका वर्षात 40% ते 50% याच्यात वाढ झाली. आज जगाच्या पाठीवर 3 कोटी लोक, तो 3 कोटी लोक भारतीय वंशाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत. त्यातले काही सगळेच ते भारतीय नागरिक नाही आहेत. अनेक लोकांनी त्या त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, काही जण त्यांची दुसरी पिढी तिसरी पिढीत आहेत. पण कुठेतरी त्यांची ओळख आजही जगात एक भारतीय माणूस म्हणून किंवा भारतीय वंशाचा माणूस म्हणून अशी केली जाते. दरवर्षी जवळजवळ 7.5 लाख भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात. इंटरनेटचा विचार केला तर आज जवळजवळ 50 कोटीहून जास्त भारतीय आज इंटरनेटवर आहेत आणि इंटरनेटच्या माध्यमातून विश्वाशी कवाडं त्यांना खुली झालेली आहेत. खास करून आपल्या शहरी भागांमध्ये किंवा आता ग्रामीण भागातही असं एखादंही घर नसतं की ज्यांचा कोणतरी ओळखीचा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी किंवा पर्यटनासाठी परदेशात गेलेला नाही. त्यामुळे जे माणसं स्वतः जरी विदेशात गेली नसली तरी तिथे आपलं कोणतरी असल्यामुळे तिथे घडणाऱ्या घटना, तिथे होणारे सरकारांमधील किंवा इतर सगळे बदल, सामाजिक आर्थिक राजकीय बदल, ह्याचे दखल घेण्यास आज आपण सुरुवात केलेली आहे. आणि या सर्व बदलांचं प्रतिबिंब साहजिकपणे देशाच्या परराष्ट्र संबंधांमध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये उमटू लागलेलं आहे. त्यामुळे आजचा विषय ज्याला आपण म्हणतो की भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिज असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठेतरी ही विस्तारणारी क्षितिज सामान्य माणसाच्या जगाबद्दलच्या आकलनाची तसेच जगाबद्दल असलेल्या संबंधांची, व्यवहारांची, त्यांचीही ती विस्तारणारी क्षितिज असते. आणि या पार्श्वभूमीवर 2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान बनले तेव्हापासून खास करून या विषयाला एक विशेष महत्त्व आलं. मुख्यतः नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे आलं. अनेकदा सामान्य माणसांनी त्याची दखल कुठल्या तरी व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या जोकमुळेही घ्यायला सुरुवात केली की मोदी कायम प्रवासात असतात, ते भारतात कमी आणि विदेशात जास्त असतात, ते इतर देशाच्या लोकांना, नेत्यांना सांगतात की मला बोलवा तुमच्या देशामध्ये. ते ह्या थट्टेचा विषय झाला. पण कुठेतरी आजवर म्हणजे याच्या आधीही भारताचे पंतप्रधान विदेशात जात होते आणि जर आपण तुलनात्मकदृष्ट्या बघितलं तर डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांनी साधारणतः वर्षाचा सारखाच कालावधी विदेशात घालवला होता. पण तरी नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यांची जेवढी चर्चा झाली, त्याच्यावर जेवढं लिहून आलं, त्याच्यावर जेवढी वादविवाद झाले, तेवढी दखल आत्तापर्यंतच्या कुठल्याही पंतप्रधानांच्या दौऱ्यांची किंवा त्यांच्या परराष्ट्र संबंधांबद्दलची घेतली गेली नव्हती.
देशाच्या इतिहासाकडे बघितलं तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून निःसंशय आपण पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव घ्यावं लागेल. त्यांना स्वतःला परराष्ट्र धोरणात खूप रस असल्यामुळे त्यांनी एक परराष्ट्र विभाग स्वतःच्या हातात ठेवला होता आणि त्यांनी भारताचं जे परराष्ट्र धोरण आज आहे त्याला बऱ्याच अंशी त्यांनी एक आकार दिलेला आहे. त्यानंतर मात्र भारत कुठेतरी शीतयुद्धाच्या काळात एक आपण सोव्हिएट रशियाच्या बाजूला ढकलले गेलो. तुलनेने अटलजींचा अपवाद वगळता इतर पंतप्रधानांना परराष्ट्र धोरणामध्ये तेवढा रस नव्हता जेवढा पंडित नेहरूंना होता. त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा अनेक गोष्टींबद्दल कुतूहल होतं लोकांच्या मनात, पण एक मोठं कुतूहल याबाबत होतं की नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये देशाचं परराष्ट्र धोरण कसं असेल. खास करून जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यावर अनेक प्रकारची टीका झाली. त्यातली एक परराष्ट्र संबंधांबाबत अशी टीका झाली की हा माणूस की जो आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणात फारसा न राहिलेला, म्हणजे जवळजवळ 13 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, परदेशी विद्यापीठात फारसा न शिकलेला, फरड इंग्रजी बोलू न शकणारा, गुजरात दंगलीमुळे अनेक देशांकडून व्हिजाबद्दल निर्बंध लादला गेलेला हा माणूस जेव्हा देशाचा पंतप्रधान होईल तेव्हा तो पंडित नेहरूंपासून ते अटलजींपर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंत चालत आलेला वारसा खरंच पुढे नेऊ शकेल का कुठेतरी त्याला एक प्रकारचं खीळ बसेल. दुसरा एक त्याच्यावर टीका केली गेली की नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि कुठेतरी अखंड भारताची विजन परराष्ट्र धोरणात आणण्यासाठी त्यामुळे ते आपल्या शेजारी राष्ट्रांवर हल्ले करतील, त्यांचा प्रदेश बळकावायचा प्रयत्न करतील, अशी ही भीती व्यक्त केली गेली. पण प्रत्यक्षात एक उलटच झालं. नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या शपथविधीसाठी सर्वच्या सर्व शेजारी देशांच्या नेत्यांना बोलावलं, त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही समावेश होता आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व नेते भारताच्या शपथविधीसाठी आले आणि या कार्यक्रमाची जगाने खूप मोठ्या प्रमाणावर दखल घेतली. आणि त्यानंतर हा जो प्रवास सुरू झाला, त्यानंतर जे नरेंद्र मोदींचे परदेश दौरे सुरू झाले, परराष्ट्र संबंधांबाबत जी सक्रियता आपण अनुभवली तिला काही पूर्णविराम मिळाला नाही, की आता दुसऱ्या टर्ममध्येही तितक्याच सक्रियतेने सुरू आहे. मोदींच्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण वेगवेगळ्या देशांकडे नंतर येऊया की त्याच्या प्रश्नोत्तरामध्ये त्याच्यावर आपण लक्ष टाकूया. पण एक सुरुवातीला नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण एका शब्दात सांगायचं झालं किंवा एका वाक्यात त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर कुठेतरी त्याच्यात त्यांनी पंचामृत ज्याला म्हणतात, म्हणजे पंडित नेहरूंचं पंचशीलचं धोरण चीनबाबत खास करून हे सर्वांच्या माहितीचं होतं, पण या पंचशीलचं रूपांतर नरेंद्र मोदींनी पंचामृतात केलं. आपण या पंचामृताकडे लक्ष देऊया आणि पंचामृताकडे बघता बघता आपण त्याच्यात वेगवेगळी उदाहरणं देऊया, म्हणजे त्याच्यातनं साधारणतः वेगवेगळ्या विषयांचा आवाका वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काय झालं, परदेश दौऱ्यामधून काय साध्य झालं, कुठली आव्हानं अजूनही बाकी आहेत, याचा सगळ्याचा आपल्याला सातत्याने विचार करता येऊ शकेल. सर्वप्रथम ह्या हे जे पंचामृत आहेत त्याला पंचामृताला आपण त्याला 5S किंवा 5S असं म्हणतो, त्याचाही त्याच्यात समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे सन्मान. जगभरात भारतीय माणसं कुठेही असतील त्यांचं सन्मान, त्यांचं सुरक्षा, त्यांचं खुशाली याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं. दुसरा मुद्दा आहे संवाद. जगातले वेगवेगळे नेते असतील, त्याच्यात परस्परांच्या विरोधात असलेले देश असतील, लोकशाही असतील, राजेशाही असतील, हुकुमशाही असतील, या सगळ्या देशांशी एक अधिक व्यापक प्रमाणावर संवाद आणि त्याच्यात सातत्य हा एक त्यातला मुद्दा होता. संस्कृती हा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. आजपर्यंत आपण कुठेतरी भारत हा एक सेक्युलरपणा आपण जास्तच गांभीर्याने घेत असल्यामुळे आपलं सांस्कृतिक क्षेत्रातला जो आपला वारसा आहे, आपली जी शक्तिस्थानं आहेत, त्याचा आपण परराष्ट्र संबंधांसाठी वापर करण्यात कमी पडलो होतो. त्या संस्कृतीला परराष्ट्र संबंधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थान मिळालं. सुरक्षा, देशाची सुरक्षा, भारतीयांची सुरक्षा यालाही एक प्राधान्यक्रम देण्यात आला परराष्ट्र धोरणामध्ये आणि त्याच्याबद्दलही मी सविस्तर बोलेन. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे समृद्धी. कदाचित नरेंद्र मोदी हे गुजरात या राज्यात येत असल्यामुळे जिथे एक व्यापारी संस्कृती आहे आणि त्यामुळे एक परराष्ट्र संबंधांना व्यवहारवादाची जोड मिळाली. आत्तापर्यंत परराष्ट्र संबंध हे खूप आपण आयडिओलॉजिकल लेवलवर त्याची चर्चा करत होतो, अलिप्तवादी चळवळ, इतर परराष्ट्र धोरणात कसं वागावं ही चर्चा आपण खूप करत होतो, पण त्याला व्यवहाराची जोड देण्यात कुठेतरी कमी पडत होतो. ती व्यवहाराची जोड खास करून देशाचा आर्थिक विकास
त्याच्यात जगाला सहभागी करून घेणं आणि जगाच्या आर्थिक प्रश्नांमध्ये भारताने सक्रिय भूमिका बजावणं, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये विशेष प्राधान्य त्यांना देण्यात आलं. पहिला मुद्दा आपण ओळूया सन्मान. जसं मगाशीने म्हटलं की जवळजवळ जगभरात 3 कोटी भारतीय वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडे एक भारताच्या परराष्ट्र संबंधांना पुढे नेण्यासाठी ते काही करू शकतात, काही योगदान देऊ शकतात या अंगाने बघायला आपण कमी पडतो. आपण आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचा आकार बघितला, म्हणजे 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे, पण आपल्या देशाचा परराष्ट्र विभाग आहे तो हा सिंगापूर आणि इतर जगातल्या छोट्या देशांएवढा हे परराष्ट्र विभाग आहे. जवळजवळ जगात 200+ देश आहेत, त्याच्याशी आपले असलेले संबंध बघण्यासाठी परराष्ट्र विभागात जेमतेम 600 राजनैतिक अधिकारी काम करतात. या राजनैतिक अधिकाऱ्यांकडून आपले वेगवेगळ्या देशातील दूतावास, वाणिज्य दूतावास, तसंच दिल्लीतला साऊथ ब्लॉक, परराष्ट्र विभाग या सर्वांचं कारभार या लोकांकडनं हाकला जातो. आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात, इंटरनेटच्या युगात 600 लोकांकडनं 700 कोटी लोकांपर्यंत पोहोचणं जगभरातल्या हे एक प्रकारचं अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळे कुठेतरी जगभरात स्थायिक झालेल्या 3 कोटी भारतीय लोकांचा त्याच्यात कशा प्रकारे सहभाग घडवून आणता येईल, कशा प्रकारे तो वाढवता येईल याच्याकडे लक्ष देणं आवश्यक होतं. केवळ 3 कोटी भारतीय जगभरात स्थायिक झाले तसं नाही, त्याच्यातही खूप मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातल्या संसद सदस्यांना, भारतीय वंशाच्या संसद सदस्यांना बोलावण्यात आलं आणि तेव्हा लक्षात आलं की जगातल्या 35+ देशांमध्ये जवळजवळ 280 संसद सदस्य हे भारतीय वंशाचे आहेत. ही आपली शक्तिस्थान आहे. एक कदाचित अमेरिकेसारख्या देशात, इतर कुठल्या देशात, म्हणजे छोट्या देशात आत्तापर्यंत मॉरिशस आणि फिजीसारख्या देशांमध्ये झालेले आहे, पण महत्त्वाच्या देशातही नजीकच्या भविष्य काळात असं होऊ शकतं की एखादा भारतीय वंशाचा माणूस तिथला अध्यक्ष होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो. कॅनडाच्या बाबतीत ऑलरेडी तिथले संरक्षण मंत्री आणि 4 महत्त्वाची मंत्रीपदं भारतीय लोकांच्या हातात आहेत. अर्थात ते कॅनडाचे नागरिक आहेत, ते अमेरिकेचे नागरिक असतील आणि त्यांनी अमेरिकेच्या हिताकडे बघितलं पाहिजे, पण एक कुठेतरी भारतीय वंशाचा माणूस म्हणून भारताबद्दल एक त्यांची सदिच्छा असणं, चांगली इच्छा असणं, याचा आपण भारत फायदा करून घेऊ शकतो का, तो हे करू शकतो, पण आत्तापर्यंत असा विचार आपण केला गेला नव्हता. अनेक देशांमध्ये जे भारतीय वंशाचे लोक आहेत, ज्यांना आपण प्रवासी भारतीय म्हणतो, अगदी अमेरिकेचं उदाहरण घ्या, हे सर्वात जास्त शिक्षित लोक आहेत, सर्वात जास्त श्रीमंत लोक आहेत पर कॅपिटा. म्हणजे आज अमेरिकेत ज्यू लोकांपेक्षा भारतीय लोक जास्त शिकलेले आहेत, जास्त श्रीमंत आहेत. पण जशी ज्यू लोकांची लॉबी असेल, तशी अजून भारतीय लोकांची लॉबी आत्तापर्यंत अमेरिकेत झाली नव्हती. पण ही जी ताकद आहे त्यांची, आर्थिक ताकद आहे आणि राजकीय ताकद आहे, त्याचा आपण वापर करून घेऊ शकतो का? पण अर्थात हा वापर करून घ्यायचा तर तुम्ही आज ठरवलं आणि उद्या त्याची सुरुवात केली असं होत नाही. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, अनेक गोष्टी घडवून आणाव्या लागतात. त्यासाठी पहिले सरकारने असं केलं की या लोकांना कुठेतरी साथ घालायचं काम केलं गेलं. ही लोकं भारतासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सगळेजण ते उच्च शिक्षित असतात अशातला भाग नाही. गल्फमध्ये, आखाती देशांमध्ये जवळजवळ 70 लाखांहून जास्त भारतीय लोक आहेत. त्यातले बरेचसे हे तिथे मजुरीसाठी किंवा कमी कौशल्याची कामं करायला म्हणून गेलेले आहेत. पण आज हे सर्व भारतीय लोक देशभरात दरवर्षी जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा परतावा किंवा एका अर्थाने ती गुंतवणूक करतात. हा आकडा आहे, हा कुठल्याही देशाच्या भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. ती एवढी गुंतवणूक जर भारतीयांकडनं करत असेल तर त्यांना आपण एक, जसं इतर गुंतवणूकदारांना आपण पायघड्या अंतरतो, रेड कार्पेट अंतरतो, त्याप्रमाणे आपण या भारतीयांना विचार करायला नको होता का? तर तो करायला हवा होता. त्यांच्या ज्या छोट्या छोट्या अडचणी होत्या, की त्यांना व्हिजाबद्दलच्या अडचणी होत्या, पासपोर्टबद्दलच्या अडचणी होत्या, एकदा भारतात येऊन गेलं की पुन्हा येण्यासाठी 3 महिन्याचं अवधी लागायचा, त्या सगळ्या सोडवण्यावर भर देण्यात आला. ई व्हिजाची सुरुवात करण्यात आली आणि कुठेतरी भारतीय वंशाच्या लोकांना भारतात यायचं तर कुठेतरी काही त्याच्यात त्रास आहे असं न वाटता एक सहज ते आपल्या देशात जसं एकाकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतात तशा प्रकारे ते भारतात येऊ शकले. एक साधारणतः दुसरं उदाहरण घेतलं होतं आणि दुसरं, भारतीय लोक जेव्हा परदेशात जातात, जसे म्हटलं की 5 कोटी लोक परदेशात गेले, 2014 पूर्वी देशात केवळ 80 पासपोर्ट ऑफिसेस होती, 2019 ती संख्या 365 वर गेली होती. या कदाचित या वर्षाच्या शेवटी देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान 1 पासपोर्ट कार्यालय असेल.
पूर्वी तुम्हाला पासपोर्ट काढायचा तर तुम्हाला किमान 1.5 ते 2 महिन्याची वाट बघावी लागायची, अनेक किलोमीटर अंतरावर जावं लागायचं. आज पासपोर्ट मिळण्याचा अवधी हा कधी कधी 3 दिवसातही तुमच्या घरी पासपोर्ट येतो, पण 7 ते 15 दिवसात तुम्हाला पासपोर्ट सहज मिळू शकतो. या सर्व गोष्टी प्रक्रिया सुटसुटीत केल्यामुळे एक भारतीयांना परदेशाची जी एंगेजमेंट होती, जे संबंध, ते त्याच्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. लोक मोठ्या प्रमाणावर परदेशात जाऊ लागले. परदेशात गेलं असताना काही अडचण आली तरी आत्तापर्यंत भारत सरकारचा दृष्टिकोन त्याच्याबाबत खूप उदासीन असायचा. म्हणजे 1960 आणि 70 दशकात जे आपल्या अलिप्ततावादी चळवळीतले जे मित्र देश होते, त्याच्यातले अनेक आफ्रिकेतले विकसनशील देश होते, युगांडा असेल, केनिया असेल, इदी अमीन युगांडाचा किंवा शासक होता, म्यानमार असेल, तिथे सरकार आल्यामुळे, स्थानिक लोकांचं सरकार आल्यामुळे त्यांनी कुठेतरी भारतीय लोक जिथे स्थायिक झाले होते त्यांच्या विरुद्ध वागायला सुरुवात केली, त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. हे सगळे भारतीय वंशाचे लोक मग त्यातले खूप कमी भारतात आले, अनेक जण अमेरिकेत किंवा लंडनला जाऊन स्थायिक झाले. पण त्यांच्यासाठी भारत सरकार म्हणून आपण काही केलं नव्हतं. पहिल्या खाडी युद्धात इराकबद्दलही असंच झालं. कुवेतवर जेव्हा इराकने कब्जा केला तेव्हा तिथे असलेल्या भारतीयांवर, लाखो भारतीयांवर काय वेळ आली ते आपण एअरलिफ्ट या अक्षय कुमारच्या पिक्चरमध्ये आपल्यापैकी काही जणांनी बघितलं असेल. अखेरीस त्या लोकांना आपल्याला भारतात आणण्यात यश मिळालं. पण सुरुवातीला आपण जी उदासीनता दाखवली या लोकांबद्दल, त्यामुळे कुठेतरी या लोकांना भारताबद्दल जी आत्मीयता वाटत होती ती भारत सरकारबद्दल किंवा भारतात त्याच्याबद्दल ती वाटत नव्हती. ती वाटण्यासाठी या सर्व गोष्टींमध्ये अधिक सुटसुटीतपणा आणला गेला आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसला. नरेंद्र मोदींनी आपल्या प्रत्येक परदेश दौऱ्यामध्ये तिथे स्थायिक असलेल्या भारतीयांशी, प्रवासी भारतीयांशी संवाद साधायला महत्त्व दिले. अर्थात त्याच्यावर टीका झाली की नरेंद्र मोदी भाजपाचा प्रचार करण्यासाठी परदेशात सभा घेतात आणि त्याचं इथे लाईव्ह ब्रॉडकास्ट करतात, खास करून इथे जेव्हा निवडणुका चालू असतात तेव्हा. बरोबर आहे, पण त्याचा फायदा एक असा झाला की कुठेतरी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना वाटू लागलं की आपलं कोणतरी आहे, कुठलं तरी सरकार आहे की जे आपल्याला विचारत आहे, आपली काळजी घेत आहे. आणि त्याचा फायदा हा कुठेतरी परराष्ट्र संबंधांमध्ये दिसून आला. या 3 कोटी लोकांपैकी बऱ्याच जणांना आपण भारताचं सांस्कृतिक दूत बनवण्यात यशस्वी ठरलो. म्हणजे सर्व काही गोष्टी सरकारने करायला हव्यात अशी काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला पर्यटन भारतात वाढवायचं, भारतात गुंतवणूक वाढवायची, याच्यासाठी काही दरवेळेला भारतीय दूतावासानेच प्रयत्न करायला पाहिजेत असं नाही. तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांनी, ज्याला वर्ड ऑफ माउथ म्हणतो, बोलता चालता बोलता या गोष्टी जरी प्रचार केला तरी त्यांचं ऐकून तिकडचे लोक भारतात पर्यटनाला येऊ शकतात हा विचार केला गेला. दुसरा मुद्दा होता संवाद, किंवा ज्याला म्हणजे सबका साथ सबका विकास हे सरकारचं निवडणुकीतील घोषणा होती. पण परराष्ट्र संबंधातही कुठेतरी सबका साथ सबका विकास हे धोरण अस्तित्वात आलं, अंमलात आणण्याचा प्रयत्न केला गेला. आत्तापर्यंत त्याचं मी एक उदाहरण, म्हणजे संपूर्ण जगाचं उदाहरण येते, पण एक पश्चिम आशियाबद्दल आपण बघतो. या सरकारबद्दल असं म्हटलं गेलं होतं की हे हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे पश्चिम आशियातल्या खास करून मुस्लिम देशांशी ते सावत्रपणाने वागेल, किंवा नरेंद्र मोदी सर्वात पहिले इस्रायलला भेट देतील. पण तसं काही झालं नाही. नरेंद्र मोदींनी भेटी दिल्या ते देश होते UAE, सौदी अरेबिया, इराण, कतार, सगळ्यात शेवटी ते इस्रायलला गेले. पण पश्चिम आशियाकडे बघितलं तर तिथे काय चित्र दिसतं, म्हणजे हे सर्व मुस्लिम देश असले तरी हे अनेक देश कुठेतरी सुन्नी विरुद्ध शिया, अरब विरुद्ध तुर्क विरुद्ध पर्शियन अशा वेगवेगळ्या गटात गटात विभागले गेलेले आहेत आणि त्यांच्यातल्या त्यांच्यात पटत नाही, त्यांच्यातल्या त्यांच्यात एक प्रकारचं शीतयुद्ध दिसून येतं. आणि त्यामुळे आत्तापर्यंत आपण एक अलिप्ततावादाचं जे धोरण ठेवलं होतं की आपण सगळ्यांपासून हातभर अंतर राखून वागायचं आणि त्याच्यामुळे आपण कोणाशीच घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी होत नव्हतो. एक आपण आपल्या मनाची अशी विभागणी केली होती की इराणशी आपले सांस्कृतिक संबंध आहेत कारण पर्शियन उर्दूची त्याचं उत्पत्ती स्थान असेल, इतर सर्व गोष्टी असेल, अरब जगाशी आपले व्यापारी संबंध आहेत कारण त्याच्या भारतीय लोक होते, या 2 गोष्टी आपण कंपार्टमेंटलाइज केल्या होत्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी या देशांच्या भारताकडनं असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करण्यात अपयशी ठरलो होतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आजपासून जवळजवळ 100 वर्षापूर्वी यातले अनेक देश अस्तित्वात आले पहिल्या महायुद्धानंतर, आणि तेव्हा भारत ही ब्रिटिशांची सर्वात प्रमुख वसाहत किंवा कॉलनी असल्यामुळे हे बरेच देश आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आणि तसेच त्यांच्या व्यापारासाठी भारत खूप महत्त्वाची भूमिका बजावत होता. पश्चिम आशियातले तर अनेक देशात तेव्हा भारताची पाठ्यपुस्तकं वापरली जात होती कारण तिथल्या देशांसाठी नवीन पुस्तकं तयार करण्यापेक्षा भारतातली पुस्तकं तिथे वापरली जात होती.
10 लाख आणि 20 लाख भारतीय सैनिक पहिल्या आणि महायुद्धात लढले हे मुख्यतः पश्चिम आशियात लढले, पण स्वातंत्र्यानंतर अलिप्ततावादाच्या नावाखाली आपण या सर्वांपासून एक हातभर अंतर राखून बसलो. त्या अलिप्ततेची जागा सर्व लिप्ततेने घेतली. त्यांना म्हटलं सबका साथ सबका विकास, आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी सौदी अरेबियालाही गेले, इराणलाही गेले, UAE तर आज भारतातून त्याला आपल्याला पश्चिमेकडचं त्याला गेटवे ऑफ इंडिया म्हणता येईल इतके घनिष्ठ संबंध आज आपले संयुक्त अरब अमिरातींबरोबर झालेले आहेत. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. इस्रायलशी संबंध प्रस्थापित होऊन 27 वर्ष झाली, तरी आजवर एकाही भारतीय पंतप्रधानाला वाटलं नव्हतं की आपण इस्रायलला जावं, लोक काय विचार करतील असं आपण काय मनाचा ग्रह करून ठेवला होता. तर इस्रायलला जाणारे मोदी पहिले पंतप्रधान ठरले. त्यामुळे कुठेतरी पश्चिम आशियात ज्याला सबका साथ सबका विकास जे म्हणतो, आणि यातल्या बऱ्याच देशांनी त्यांच्या त्यांच्या देशातले सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदींना दिले, त्याचा परिणाम कसा झाला म्हणजे आता तो परिणाम दिसला. आत्ताच गेल्याच आठवड्यातलं उदाहरण आहे, त्याच्याकडे मी पुढच्या एकदा समृद्धीबद्दल बोललो की येतो. समृद्धी म्हणजे त्याला आपण अर्थव्यवस्था असेल, किंवा भारत गेल्या काही वर्षांमध्ये चीनच्या खालोखाल किंवा कधीतरी काही काही वेळेला 1-2 वर्ष चीनही जास्त वेगाने वाढणारी, जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला होता. भारताची अर्थव्यवस्था वाढते बाकीच्या देशांसाठी, जिथे 1-2% GDP ग्रोथ रेट आहे तिथे भारत 7% साधारणतः दराने वाढत होता. भारताची अर्थव्यवस्थेच्या वाढीचा जो भाग आहे त्याच्यात इतर देशांना सहभागी करून त्यांना कुठेतरी त्या अर्थव्यवस्थेचा भारताला एक चुंबक म्हणून वापर करण्यात आला. भारतामध्ये या देशांना गुंतवणुकीसाठी व्यापारासाठी आकृष्ट करण्यात आलं. या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत जे काही महत्त्वाचं योगदान देऊ शकत होता पर्यटनाच्या माध्यमातून, भारतीय लोकांच्या माध्यमातून, ते देण्यासाठी प्रयत्न केले गेले. परराष्ट्र संबंध पूर्वीच्या काळी हे दोन नेते पंतप्रधान परराष्ट्रमंत्री यांच्या पुरते मर्यादित होते, ते आता आपण थेट राज्यांच्या पातळीवर शहरांच्या पातळीवर आणले. पंतप्रधानांच्या अनेक दौऱ्यात पंतप्रधानांनी आणि फक्त भाजपच्या नाही सर्व पक्षाच्या आघाडीच्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना परदेश दौऱ्यात नेण्यात आलं, ते दावोस असेल किंवा चीन असेल किंवा जपान असेल. कारण जो व्यापार आहे गुंतवणूक आहे हा जो भाग आहे हा मुख्यतः राज्यांमध्ये होतो, हा देशात नाही होत. देशाचे परराष्ट्र अधिकारी जेव्हा भारतात येतात सुट्टीसाठी तेव्हा त्यांना आग्रहाने वेगवेगळ्या राज्यात नेण्यात आलं आणि या राज्यांचे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स काय आहेत, या प्रोजेक्टमध्ये कुठे परकीय गुंतवणूक होऊ शकते हे त्यांच्या मनावर ठसवून देण्यात आलं. कारण भारतात जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आपण एखाद्या गोष्टीसाठी गुंतवणूक आणणार आहोत किंवा त्याचं काम कदाचित आपला लंडनमधला हाय कमिशनर किंवा न्यूयॉर्कमधला कॉन्सुल जनरल हा करणार असतो, त्यामुळे त्यांना माहीत असणं की महाराष्ट्रासाठी आर्थिकदृष्ट्या कुठले प्रोजेक्ट महत्त्वाचे आहेत, त्यामुळे या गोष्टी येऊ लागल्या. समृद्धीमुळे कुठेतरी परराष्ट्र धोरणावर खूप मोठा प्रभाव पडला. ही जे 4 मोठ्या योजना आहेत, मेक इन इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, स्वच्छ भारत असेल, या सर्वांमध्ये आपण देशात जगातल्या वेगवेगळ्या देशांना ज्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे, जे या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतात, जे या क्षेत्रात आपलं कौशल्य भारताशी शेअर करू शकतात, त्यांना आपण सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रयत्न यशस्वी झाले असं मी म्हणणार नाही, पण हा प्रयत्न निकाल करण्यात आला. आपण लहानपणी एक गोष्ट ऐकलेली ती तुम्हाला सांगतो, आपल्याला बऱ्याच जणांपैकी माहिती असेल की जगात पैसा किंवा समृद्धी कशाप्रकारे महत्त्वाचं स्थान असतं ते. लहानपणी एक आपण गोष्ट ऐकलेली की एक बहीण भाऊ असतात आणि त्याच्यामध्ये बहीण लग्नानंतर गरीब घरी जाते आणि त्यामुळे जेव्हा ती भावाच्या घरी येते तेव्हा भावाच्या कुटुंबियाकडनं तिला एक सापत्नतेची वागणूक दिली जाते, तिला जेवायला बोलवत नाही. एकदा ती स्वतः भावाला भेटायला येते तर तिला हाकलं लागतात की तू कशाला इथे आलीस, आमचं स्टेटस कमी झालं. आणि नंतर तिथे बहिणीचे दिवस पालटतात आणि मग ती श्रीमंत होते आणि मग ती मग भाऊ तिला स्वतःहून जेवायला बोलवतो की आणि मग ती जेवायला आल्यावरती आपले दागिने ते ताटावरती मांडून ठेवते. आणि याचं महत्त्व काय, कारण जग हे पैशाला समृद्धीला याला एक कुठेतरी त्याचा प्रभाव पडतो. गेल्याच आठवड्यातलं उदाहरण देतो म्हणजे हे कलम 370 जेव्हा रद्द करण्यात आलं, आत्तापर्यंत काश्मीरच्या मुद्द्यावर कायम 1990 सालापर्यंत तर जग कायम भारताच्या विरोधात, विकसित देश भारताच्या विरोधात थोडेसे पाकिस्तानच्या बाजूला झुकलेले असायचे. कारण जेव्हा दोन देशांचं भांडण चालू असतं तेव्हा थोड्याशा कमकुवत देशाच्या बाजूने उभं राहिलं की आपला मोठा देश असतो त्याच्यात आपण एक प्रकारचा पायात पाय घालून पाडू शकतो, ही एक माणसाचा स्वभाव आहे, तसा तो देशांच्या बाबतीतही असतो. तर हे देश अनेकदा पाकिस्तानच्या बाजूने झुकलेले असायचे. यावेळेला जेव्हा कलम 370 रद्द करण्याची गोष्ट निघाली तेव्हा हा विचार केला गेला की आता जगभरातले देश काय म्हणतील, खास करून मुस्लिम देश काय म्हणतील, कारण हा काश्मीर प्रश्न कायमच
तिथल्या धर्माशी जोडण्याचा आपण प्रयत्न केला गेला होता. पण असं झालं की एकाही महत्त्वाच्या मुस्लिम देशाने याबाबत पाकिस्तानची बाजू मान्य केली नाही. संयुक्त अरब अमिरातीने तर भारताचीच भूमिका योग्य असल्याचं त्याच्यात प्रतिपादन करून पाकिस्तानला चपराक लगावली. कलम 370 रद्द झाल्यापासून इम्रान खान हा म्हणजे तो पाकिस्तानचा पंतप्रधान आहे का काश्मीरचा पंतप्रधान आहे एवढा दर आठवड्याला काहीतरी त्याच्यात तो भाजपाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल मोदींबद्दल रोज त्याचं काही ना काहीतरी भाषण चालू असतात. न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहित असतो. म्हणजे त्याला स्वतःचा देश चालवायचा आहे का काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय करायचा आहे तर काय उद्दिष्ट आहे मला माहिती नाही. पण अशा प्रकारचे सातत्याने प्रयत्न करत असतो ज्याच्यामुळे असं वाटतं की कुठेतरी त्याच्या या प्रचाराला बळी पडून जग भारताच्या विरोधात काही भूमिका घेतं का. यावेळेला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 74 अधिवेशनात इम्रान खानचा तोच डाव होता की तिथे काश्मीरचा प्रश्न उचलायचा आणि भारताला त्याबद्दल त्यामध्ये खेचायचं. तर यासाठी कुठेतरी इम्रान खान न्यूयॉर्कला जाण्यासाठी आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था एवढी डबलेली आहे की पाकिस्तानचं एक चार्टर्ड प्लेन करून जाण्याची पण त्याची आज परिस्थिती नाही आहे. त्याला सौदीच्या राजपुत्रांनी आपलं स्वतःचं खासगी विमान त्याला न्यूयॉर्कला जायला दिलं. त्याचा त्यांनी खूप गौरव केला की बघा सौदीच्या राजपुत्रांनी आम्हाला विमान दिलं. अर्थात त्याच्यामागे सौदीचा इरादा वेगळा होता. पण तिथे न्यूयॉर्कमध्ये गेल्यावर जेव्हा पाकिस्तानचा जो त्यांनी योजना आखली होती ती मातीत गेली जगाने पाकिस्तानची दखल घेतली नाही. पाकिस्तानच्या थोडंसं बाजूने कोण उभं राहिलं असेल तर दोन देश तुर्की आणि मलेशिया या दोन देशांनी एक पाकिस्तान सोबत येऊन तिथे पाकिस्तान त्या तिघांनी मिळून घोषित केलं की जगभरातल्या मुस्लिम समाजाबद्दल इस्लामबद्दल जी टीका केली जाते इस्लामोफोबिया जो आहे तो दूर करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. एकत्रित त्याच्याबद्दल प्रोपागंडा एक त्याच्याबद्दल एक अवेअरनेस तयार करणारा एक न्यूज चॅनल ग्लोबल सुरू करायला पाहिजे आणि ही खूप मोठी घोषणा वगैरे केली. पण पाकिस्तानला हे लक्षात आलं नाही की सौदी अरेबिया आणि तुर्की या देशांमध्ये विस्तव जात नाही. तो जो जमाल खाशोगजी म्हणून जो सौदीचा पत्रकार होता त्याची इस्तंबूलमध्ये हत्या झाली त्याच्यानंतर तुर्कीने ते अखंड तांडव केलं होतं. त्यामुळे जेव्हा सौदी अरेबियाच्या हे लक्षात आलं की पाकिस्तान आपल्या विमानाने अमेरिकेला जातोय आणि तुर्की बरोबर इस्लाम प्रमोट करायच्या वार्ता करतोय तेव्हा परत येताना इम्रान खानचं विमान हवेत असताना त्याला माघारी बोलवण्यात आलं. ते विमान उतरवण्यात आलं अमेरिकेत आणि त्याला सांगण्यात आलं की तू आता पॅसेंजर विमानाने सामान्य प्रवाशासारखा पाकिस्तानला जा. पाकिस्तानने तो प्रयत्न केला की या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पण हे खोटं होतं. म्हणजे लक्षात घ्या एका गैर मुस्लिम देशाचा पंतप्रधान हिंदू पंतप्रधान इराणशी भेटतो जो सौदी अरेबियाचा कट्टर शत्रू आहे इस्रायलच्या नेत्यांशी भेटतो तुर्कीच्या नेत्यांशी भेटतो तेव्हा सौदी अरेबिया अशा प्रकारची भूमिका घेत नाही. अगदी काश्मीर प्रश्नावरही सौदी अरेबिया द्विपक्षीय प्रश्न आहे तुम्ही आपापसात सोडवा अशी भूमिका घेते. आणि पाकिस्तानचा जो आतापर्यंत म्हणजे इव्हन तालिबानला देत ज्या तीन देशांनी पाठिंबा दिला त्याच्यातही सौदी अरेबिया होता आणि जो मुस्लिम ब्रदरहूडच्या नावावर पाकिस्तान आतापर्यंत सौदीकडे बघत होता पाकिस्तानच्या अनेक पंतप्रधानांना नवाज शरीफपासून सौदीने आसरा दिला होता तो देश जेव्हा पाकिस्तान तुर्की बरोबर त्याचा विचार करतो तेव्हा त्याला प्रवासी विमानातून घरी पाठवतो. याचं कारण समृद्धी आहे. याचं कारण सौदी अरेबियासाठी आज भारत हा सर्वात मोठा त्यांच्या तेलाचा ग्राहक होऊ शकतो. सौदी अरेबियालाही आपल्याकडे उठाव होऊ शकतो याची भीती आहे. आणि कुठेतरी जर तो उठाव झाला तर सौदीमध्ये राहणारे जे 30 लाख भारतीय आहेत ते कुठेतरी त्याच्यात स्टॅबिलिटी देऊ शकतात. कुठेतरी तो शस्त्रास्त्रांच्या बाबतीतही भारत त्याला मदत करू शकतो. जरी अमेरिका सौदीचे संबंध चांगले असले आणि चीन जरी खूप ताकदवान असला तरी भारतापासून सौदी अरेबियाचं अंतर हे केवळ 2 तासाचं आहे. त्यामुळे भारताचा या सर्व अरब मुस्लिम देशांनाही आधार आहे. तोच आधार आपण परराष्ट्र धोरणात आपला ॲसेट म्हणून आपला लिव्हरेज करून आपल्या फायद्यासाठी कसा वापरायचा या दृष्टीने प्रयत्न केले गेले. अर्थात उद्या जर इराण आणि सौदी अरेबिया भांडण झालं आणि आता त्याचं हे दिसलेलंच आहे तिथे आपल्याला कुठेतरी इराणशी संबंध चांगले असूनही आपल्याला इराणकडनं तेल घेणं बंद करावं लागेल. आणि पण तिथे कसं फक्त सौदी अरेबिया नव्हती तर अमेरिकेचंही त्याच्यामध्ये प्रेशर होतं. त्यामुळे असं नाही आहे की सगळ्यांचे चांगले संबंध झाले तर असं ते सदा सर्व काळ चालू शकते. पण जेव्हा तुमची आर्थिक ताकद असते जेव्हा तुमची लष्करी ताकद असते तेव्हा तुमच्या शब्दाला जास्त मान दिला जातो हा व्यवहार आहे. यावरून मी तो पाचवा जो मुद्दा आहे सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा याला परराष्ट्र धोरणात सर्वात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. आतापर्यंत असं म्हटलं तर की हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे परराष्ट्र संबंध हे
राजनैतिक भेटींमधून करारामधून अशा सगळ्या गोष्टी करायच्या असतात, आणि संरक्षण हे युद्ध किंवा जर आपल्याला कोणी आक्रमण केलं आणि आपण तर अहिंसक देश असल्यामुळे कोणी आक्रमण केलं तरच आपण फक्त विचार करतो, पण कुठेतरी भारताच्या सुरक्षेला परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय महत्त्व देण्यात आलं, आणि हे महत्त्व देण्यासाठी पुन्हा आपण पाकिस्तानच्या कडे वळूया. म्हणजे पाकिस्तान जरी नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्या घेतल्या लगेच नवाज शरीफनं शपथविधीला बोलावलं असलं आणि त्याच्यानंतर भारत पाकिस्तान चर्चेची तयारी सुरू झाली असली सचिव पातळीवरची, तरी जेव्हा पाकिस्तानने आगाऊपणा करून पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाला फुटीरतावादी लोकांना बोलवलं आणि तेव्हा असा दाखला दिला गेला की अटलजींच्या काळातही असं होत होतं, तेव्हा भारताने तडकाफडकी पाकिस्तानशी असलेली चर्चा रद्द केली आणि सांगितलं की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हाच्या परिस्थितीत भारत आंतरराष्ट्रीय निर्बंधातून जस्ट उठू पाहत होता, आज भारत ही जगातली महत्त्वाची आर्थिक सत्ता आहे. त्याच्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदींनी एक अनौपचारिक भेट दिली पाकिस्तानला 25 डिसेंबर 2015 झाली, तेव्हा लगेच त्याची परिणिती पठाणकोटच्या हल्ल्यात झाली. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये उरीला हल्ला झाला. आत्तापर्यंत पाकिस्तानला हे अंगवळणी पडलं होतं की आपण हल्ला करायचा, मग आमच्या इथून केला पण कोणी केला आम्हाला माहिती नाही अशी भूमिका घ्यायची, मग आम्ही त्याची चौकशी करतो, तुम्ही आम्हाला आमच्या तपास यंत्रणांना बोलवा, मग ते येऊन म्हणायचे की भारताची चूक होती, हे भारतातलेच लोक होते, आणि मग भारताने सैन्याची जमवाजमव करायची, पेपरमध्ये बातम्या मथळे यायची आणि मग पुन्हा परिस्थिती जैसे ते व्हायची. यावेळेलाही तसंच होईल असं पाकिस्तानला वाटलं, पण भारताने यावेळेला उरीच्या हल्ल्यानंतर प्रत्यक्ष सीमारेषा पार करून सर्जिकल स्ट्राईक केले आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्याच्यानंतरही पाकिस्तानचं अर्थात समाधान झालं नाही, त्यांचं त्यांना वाटलं की कदाचित हे प्रत्यक्ष सीमा नियंत्रण रेषा पार करून आले, जर आपण हे तळ पाकिस्तानात हलवले तर या असं काही होऊ शकणार नाही. अर्थात हे करायला त्यांना आणखीन 2 वर्ष जावी लागली, कारण मधल्या काळात पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती इतकी डबगायला आली होती की दहशतवादी हल्ला करून ते पचवायची ताकदही त्यांच्याकडे नव्हती. जेव्हा सौदी अरेबियाचा युवराज पाकिस्तानला येऊ घातला होता 2019 तेव्हा त्यांना वाटलं की सौदीचा युवराज पाकिस्तानने भारतात येणार आहे, त्याच्या आसपास जर आपण अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला केला तर भारत ही सौदीच्या राजपुत्रांची भेट रद्द करू शकेल, किंवा त्या सौदीकडनं मिळणारा पैसा आहे, पाकिस्तानला असं वाटत होतं की अफगाणिस्तानच्या तालिबानला आपणच सांभाळू शकतो, आणि आत्तापर्यंत पाकिस्तान जेव्हा जेव्हा डबगायला आला होता तेव्हा पाकिस्तानला कुणी ना कुठली मदत केली होती आणि तसंच तो पैसा आपण इकडे वापरू शकतो, काय त्यांचं कॅल्क्युलेशन होतं माहिती नाही. पण तेव्हा जेव्हा पुलवामामध्ये हल्ला केला त्याच प्रकारचा हल्ला त्यांनी इराणमध्ये सिस्तानमध्ये त्याच वेळेला झाला, तिथे 40 त्यांचे सैनिक मारले गेले इराणचे, इकडे भारताचे 40 जवान मारले गेले, तेव्हा मात्र पाकिस्तानने आपले जे तळ आहेत ते प्रत्यक्ष पाकिस्तानात हलवले, आणि तेव्हा मात्र भारताने ते चुडूक दाखवले की आपण थेट पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला करू शकतो, दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करू शकतो. या याच्यावर बरेच वाद झाले की 200-250 लोक मेले का फक्त झाडं पडली, हल्ला झाला का झाला नाही, आणि निवडणुकांमुळे आपण त्याचं बरंच राजकीयकरण केलं. पण यातला जो मूळ पॉईंट आहे की पाकिस्तानच्या प्रत्यक्ष भूमीवर जाऊन हल्ला करणं, बरं धरून त्यांना झाडं पडली, 300 लोक नाही मिळले झाडं पडली, तरी ते जाऊन हल्ला करणं आणि पाकिस्तानने कुठली कारवाई करायच्या आत परत येणं, ही जी भारताने आपली स्वतःची ॲबिलिटी दाखवून दिलेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा कॅप्टन अभिनंदनला जेव्हा पाकिस्तानने पकडलं विमान अपघातात, तेव्हाही पाकिस्तानला वाटलं की आपण त्याला अनेक आठवडे अनेक महिने ठेवून घेऊ आणि मग भारताशी निगोशिएट करू आणि भारताला झुकायला लावू, तेही 24 तासात आपण त्याला सुखरूप परत आणू शकलो. याचं कारण आपली जी आर्थिक इकॉनॉमिक मसल होती ती आपण कुठेतरी ती त्याला दाखवली. त्यावेळेला पाकिस्तानचं आणखीन एक गाव होतं की तेव्हा ही 50वं इस्लामिक सहकार्य परिषदेची बैठक UAE होती. याच्या आधी 1968 म्हणजे जेव्हा ही इस्लामिक सहकार्य परिषद स्थापन झाली तेव्हा भारताने मुस्लिम देश असूनही अशी मागणी केली होती की आम्हाला याच्यात सहभागी करून घ्या, कारण आमच्याकडे जगातले सर्वाधिक दुसऱ्या संख्येने मुसलमानांची संख्या आहे, आणि म्हणून आपले राष्ट्रपती रबातमध्ये मोरक्कोला या परिषदेत जाण्यासाठी निघाले होते. त्यांना इटलीमध्ये उतरले असताना त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही इकडनं भारतात परत जा, हा भारताचा अपमान होता. भारतासारख्या मोठ्या देशाच्या राष्ट्रपतीला सांगितलं जातं की तुम्ही येऊ नका परत जा, कारण का तर पाकिस्तानने अशी भूमिका घेतली की जर भारताचे राष्ट्रपती इथे आले तर या परिषदेवर पाकिस्तान बहिष्कार टाकेल, आणि जगभरातल्या मुस्लिम देशांनी पाकिस्तानचं ऐकलं. हे पुलवामा आणि बालाकोट जेव्हा घडत होतं तेव्हा पाकिस्तानने हाच प्रयत्न
पुन्हा एकदा करून बघितला, कारण यावेळेला ही परिषदेचं अधिवेशन होतं अबुधाबीला UAE मध्ये, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुषमा स्वराजांना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना भाषण करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावलं होतं. पुन्हा पाकिस्तानने असा प्रयत्न केला की हे बालाकोटमध्ये भारताने घुसखोरी केली या कारणास्तव आणि भारताला त्याच्यात बोलवू नका, जर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना तुम्ही बोलवलं तर आमचे परराष्ट्र मंत्री तुम्ही येणार नाही. सौदी UAE च्या सरकारने पाकिस्तानला सांगितलं तुमचे लोक आले नाहीत तरी चालतील, सुषमा स्वराज इथे येणार. त्याप्रमाणे सुषमा स्वराज UAE गेल्या, इस्लामिक सहकार्य परिषदेत त्यांनी चांगलं भाषण केलं, भारताचं आणि इस्लामशी असलेले संबंध आणि त्याचा कशा प्रकारे जगावर त्याचा परिणाम याच्याबद्दल त्या बोलल्या, सहकार्याबद्दल बोलल्या, आणि सर्व मुस्लिम देशांनी त्यांची दखल घेतली. ही एका दिवसात झालेली गोष्ट नाही आहे, ही 5 वर्ष हळूहळू होत होती आणि तोच आपल्याला परिणाम आत्ता जो कलम 370 रद्द केल्यानंतर दिसून आलं की कुठल्याही मुस्लिम देशांनी पाकिस्तानच्या बाजूने थेट भूमिका घेतलेली नाही आहे. तुर्की आणि मलेशियाने थोडीशी कट केली पण गडबड केली, पण त्यांनी काही भारताच्या विरोधात काही अशी भूमिका घेतलेली नाही. शेवटचा विषय संस्कृती, हे संस्कृतीचा परराष्ट्र संबंधांमध्ये काय स्थान असू शकतं, कारण आणि त्याच्यात पुन्हा आपण हे विसरून जातो की भारत हे 3 प्रमुख धर्मांचं उगमस्थान आहे. हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, शीख धर्म, जैन हे अत्यंत प्राचीन आणि जगभरात मानल्या जाणाऱ्या धर्मांचं उगमस्थान आहे. इस्लामबाबत बोलायचं तर जगातले म्हणजे इंडोनेशियाच्या खालोखाल 2र्या संख्येने, आता पाकिस्तानची लोकसंख्या खूप जास्त वाढल्याच्यामुळे 3र्या संख्येचे मुसलमान भारतात आहेत. जर अखंड भारताचा विचार केला तर जगातील सर्वाधिक मुसलमान जो एकेकाळी वाढत होता त्या भारतीय उपखंडामध्ये राहतात. आणि सुफी पंथाचं जे आत्ता बऱ्याच ठिकाणी याला उपरती झालेली आहे पश्चिम आशियात, आणि ते स्वतःला मॉडरेट स्वतःला मवाळपंथी होण्याकडे प्रयत्न करत आहेत, त्याच्यात ज्या सुफी पंथाचं ते आसरा घेत आहे त्याचाही भारतात बरेच मोठा त्याच्यावर भारतात प्रभाव आहे, भारतात जगभरावर प्रभाव आहे. पण कुठेतरी आपली ही जी ताकद आहे इतर देशांवर असलेला हा जो प्रभाव आहे तो आपण परराष्ट्र संबंधांमध्ये वापरत नव्हतो, कारण आपण पडलो सेक्युलर देश आणि सेक्युलर असल्यामुळे भारताचे पंतप्रधान दुसऱ्या देशात मंदिरात कसे जाणार, बौद्ध मंदिरात कसे जाणार, मंदिरात गेले तर मग मशिदीत जायला नको का, हे आपली ही सगळी मेंटॅलिटी ही अशी असते. आणि त्यामुळे आत्तापर्यंत हे झालं नव्हतं. नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्यामध्ये त्या त्या देशातल्या प्रमुख धार्मिक स्थळाला मंदिराला बौद्ध मंदिराला भेट द्यायचा एक पायंडा पाडला. हे नेपाळ सारखा देश आहे की जिथे माओवाद्यांच्या सत्तेत त्यांचं हिंदू राष्ट्र म्हणून त्यांनी ते पुसून सेक्युलर राष्ट्र केलं असलं तरी नेपाळची जनता ही देवभोळी आहे, म्हणजे त्यांना भारताच्या पंतप्रधानांनी येऊन पशुपतीनाथाचं पूजा करणं किंवा जनकपूरला जाऊन तिथल्या मंदिरात मुक्तिधामला जाणं या त्यांच्या सामान्य लोकांवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. बांगलादेशमध्ये ढाक्याला जाऊन ढाकेश्वरी देवीची पूजा करणं असेल, UAE मध्ये त्यांनी मशिदीलाही भेट दिली. पण अशा प्रकारच्या गोष्टी करून तिथल्या सामान्य जनतेच्या मनात एक भारताबद्दल एक सकारात्मक विचार निर्माण करण्याचे असा त्याचा उपयोग होऊ शकतो, याचा वापर पहिल्यांदा या सरकारच्या काळात केला गेला. एवढंच नाही, योगाचं उदाहरण घ्या, म्हणजे आतापर्यंत आपल्याला योगा कधी झाला आणि योगा हे आपण परदेशांकडनं शिकायची कधी गोष्ट झाली हे आपल्यालाच कळणार होतं. कुठेतरी भारताने आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला आयोजित करण्यात पुढाकार घेऊन आणि जगभरात त्याचं एक चळवळीत रूपांतर करून कुठेतरी भारताने या योग चळवळीचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं. आज योगासाठी वेगळे व्हिसा दिले जातात, योगाचे अभ्यासक्रम भारतात असून ते करायला लोक भारतात येतात, योगाच्यासाठी पर्यटक म्हणून अनेक लोक भारतात येतात. आणि आज सौदी अरेबियासारख्या देशातही म्हणजे जो कट्टर इस्लामिक देश आहे तिथेही योग दिनाला योग केला जातो. हे आपल्याकडच्या लोकांनी लक्षात घ्यायची गरज आहे की इथे तुम्ही योगाला विरोध करता कारण हे आमच्या धर्मात बसत नाही. इथे इस्लामचं जन्मस्थान आहे त्या सौदी अरेबियामध्ये योगाचा उपयोग केला जातो आणि तिथे भारत एक सॉफ्ट पॉवर म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करू शकतो. संस्कृतीचा भाग फक्त एवढ्यापुरता नाही आहे, ज्याला फक्त आणि याच्या भारतीय संस्कृतीचे मी विचार नाही करत आहे. जेव्हा नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा त्यांच्या तीर्थक्षेत्रांना भेट देणं, त्यांच्या भाषांमध्ये ट्विट करत, तुम्ही जपानला जातो आणि तेव्हा तुम्ही जपानीमध्ये ट्विट केलं तर तिथल्या लोकांना तो एक त्याच्याबद्दलची एक आत्मीयता वाटते. इस्रायलच्या नवीन वर्षाला हिब्रूमध्ये ग्रीटिंग दिल्या जातात, चीनमध्ये चिनी भाषेचा वापर केला जातो. हा कुठेतरी या परराष्ट्र संबंधांचा एक वेगळा पैलू होता. आणखीन काही जे या पंचामृताच्या पलीकडचे काही मुद्दे आहेत त्याचा मी थोडासा एक परामर्श घेतो आणि मग आपण
थेट संबंधांचे विषय आहेत, म्हणजे त्याच्यात भारत अमेरिका संबंध असतील, चीन जपान याच्याबद्दल संबंध असतील, त्याच्यात आपण येऊया. तत्पूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने एक मुद्दा राहिला तो म्हणजे डोकलामचा. म्हणजे आत्तापर्यंत मी जो मुद्दा म्हणला त्याच्यात असं होतं की फक्त देशाच्या सीमा आहेत किंवा देशाची सुरक्षितता महत्वाची आहे, केवळ अशाच जागी भारताने सक्रियता दाखवली असं नाही, तर डोकलामचा विषय आहे की डोकलामबद्दल चीन आणि भूतान यांच्यामध्ये सीमेचा वाद होता. म्हणजे चीनने असा विचार केला की आपण तिथे जर सैन्याची कुमक पाठवली तर भूतान याच्याबद्दल काय करणार, कारण भूतान चीनच्या दृष्टीने नगण्य त्याचं अस्तित्व आहे. पण कुठेतरी डोकलाममध्ये चीनचं सैन्याची तैनाती हा भारतासाठी महत्त्वाचा विषय होता, कारण जेव्हा चीनचं सैन्य डोकलामच्या पठारात स्वतःचा बेस बनवतं तेव्हा हा जो सिलिगुडी कॉरिडॉर आहे की ज्याला आपण चिकन स्नेक म्हणतो, जिथे भारत बांगलादेश आणि चीन भूतान यांच्यातल्या सीमा काही अगदी जवळ आहेत, कसा तरी 100 किलोमीटरचा तो पट्टा आहे, त्या भागावर तुम्ही थेट तोफखान्याद्वारे हल्ला करू शकता आणि तिथला जो रस्ता आहे की जो भारताच्या ईशान्य भारताला जाणारा आहे तो तुम्ही तोडू शकता. तर त्यामुळे तो भारताच्या दृष्टीने तिथे डोकलाममध्ये चीनचं अस्तित्व हे खुपणारं होतं आणि कुठेतरी भारत भूतानचं परराष्ट्र संबंध आणि संरक्षण संबंध यांचं त्याचं पालकत्व आपण घेतलं असल्यामुळे आपल्या मित्र देशाच्या संरक्षणासाठी भारताने सैन्य पाठवलं आणि 72 दिवस भारताचं आणि चीनचं सैन्य एकमेकांसमोर उभं राहिलं. भारताची चीनशी लढण्याची क्षमता नाही आहे हे मान्य करायला हवं, कारण चीन भारताच्या अनेकपट मोठा आहे, त्यामुळे दीर्घकाळ चालणारं युद्ध आपण चीनशी लढू शकत नाही. पण तरीही आपण तिथे उभे राहिलो आणि 72 दिवसाच्या स्टँड ऑफ नंतर शेवटी चीनला परिस्थिती जैसे थी आहे तेवढी ती करावी लागली. याच्यावरून असं दिसून येतं की फक्त आपल्या सीमांसाठी नाही तर आपल्या मित्र देशांच्या सीमांसाठी भारत पुढे जाऊ शकतो. आज भारताचं नेव्ही आहे, भारताची नौसेना आहे, ही हिंद महासागरात एक प्रबळ ताकद आहे आणि आत्ता आपले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू कोरोमोस बेटांवर गेले. मलाही स्वतःला माहिती नव्हतं की अशा बेट असा देश आहे कुठेतरी, मी पहिल्यांदाच ऐकलं होतं म्हणून मी नकाशात शोधलं की हा कुठे आहे देश नक्की. तर तो मादागास्कर आणि आफ्रिका यांच्यामध्ये ती बेटं आहेत, म्हणजे मॉरिशस आणि रियुनियन आयलंड ही मादागास्करच्या पूर्वेकडे आहेत, ही पश्चिमेकडे आहेत. तर त्या देशातही आज भारताने कुठेतरी उपराष्ट्रपतींना तिथे पाठवलं, कारण हे देश आहेत छोटे छोटे टिकली एवढे नकाशाच्या मध्ये ठिपक्यासारखे देश आहेत, ते त्यांचं हिंद महासागरातलं स्थान महत्त्वाचं असल्यामुळे उद्या तिथे काही भारताचा नाविक तळ तयार झाला किंवा भारताचा प्रेझेंस झाला तर चीनला कुठेतरी अटकाव करण्यासाठी आणि एक स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. काल 8 ऑक्टोबरला आपली राफेल विमानांचा पहिला तुकडी भारताच्या ताब्यात मिळाली. म्हणजे हा फक्त संरक्षणाचा विषय, हा फक्त सैन्य पाठवण्यापुरता हा मर्यादित नाही आहे, तर राफेल विमानांच्या बाबतीत तेवढा गदारोळ झाला आणि खरंच भाजपाच्या सरकारला राफेल विमानांची खरेदी करावी लागली हेच देशाचं दुर्दैव आहे, कारण हा व्यवहार UPA 1च्या काळातच व्हायला हवा होता. म्हणजे 10 वर्ष आपण तो कुठेतरी लालफितशाहीत आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेत वाया घालवली आणि देशाची संरक्षण सिद्धता धोक्यात आणली. तीच गोष्ट जपान सोबत जी बुलेट ट्रेनचा विषय होता ती हे घालवली आणि त्यामुळे जग तुम्हाला जे गांभीर्याने घेत असतं ते घेत नाही, कारण तुमच्यासाठी जेव्हा फ्रान्ससाठी ही राफेल विमानांची ऑर्डर ही खूप मोठी ऑर्डर झाली, जपानसाठी भारताचा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि 10 वर्ष जर तुमचं काम सुरू होत नसेल किंवा ती प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर जग तुम्हाला गांभीर्याने घेणं सोडून देतं. कुठेतरी राफेल विमानं देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची असल्यामुळे सर्व प्रकारच्या विरोधाला तोंड देऊन सरकारने ती विमानं आणण्यात यश मिळवलं. त्या विमानामुळे एक वायुसेनेला धार आलेले, आता एक नवीन इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स सरकारने केलेले आहेत. तो म्हणजे आता शी जिनपिंग या आठवड्यात येणार आहेत आणि त्याच्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्याच्या आधी बीजिंगला गेले होते. चीन अशा प्रकारचा दबाव तंत्राचा वापर भारताविरुद्ध करणार असेल तर भारताने अरुणाचल प्रदेशमध्ये या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपचं एक्सरसाइज ठेवले होते. तर त्याच्यातला मुद्दा हा असतो की संरक्षणाच्या क्षेत्रातही परराष्ट्र संबंध आणि संरक्षण संबंध हे एकमेकांशी निगडीत असतात आणि त्याचा वापर केला गेला. शेवटचे 2-3 मुद्दे मी म्हणतो आणि थांबतो. खास करून जसे म्हटलं की परराष्ट्र संबंध हे आता केवळ 2 नेत्यांनी भेटून चर्चा करून करारांवर सह्या करण्यापुरते मर्यादित उरलेले नाही आहे. त्याला व्यवहाराची जोड द्यायची असेल तर त्याच्यात राज्यांचे संबंध आले, शहरांचे संबंध आले, त्याचा विकासाशी जोडायचा काम असेल त्याच्यासाठी एक खूप महत्त्वाचं, त्याला एक आंतरराष्ट्रीय विकासात्मक सहकार्य आहे.
परदेशात जाऊन रस्ते बांधणं, पूल बांधणं, तिकडच्या मदतीद्वारे त्या देशामध्ये एक स्वतःचं गुडविल तयार करणं, सदिच्छा शक्ती तयार करणं, याच्यातही खूप मोठी शक्ती खर्च करण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये भारताने जवळजवळ 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. तिथे शाळेतल्या मुलांना ग्लुकोजची बिस्किटं पुरवली जाणं असो, तिथे रस्ते बांधणं असो, अफगाणिस्तानमध्ये आपण धरण बांधलेलं आहे, त्यांचं संसद भवन आपण बांधलेलं आहे. अर्थात हा भाग आहे, हा कुठलंही सरकार असो, मनमोहन सिंग सरकार असो, मोदी सरकार असो, याच्यामध्ये सरकार बदललं म्हणून बदल होत नाही. ते सरकारचं धोरण ते सातत्य राखलं जातं. फक्त त्याच्यात आपण अधिक सकारात्मकता कशी आणू शकतो, सक्रियता कशी आणू शकतो, जास्त कार्यक्षमता कशी आणू शकतो, हा विषय महत्त्वाचा आहे. तो त्याच्यात भर देण्यात आलं. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर परराष्ट्र संबंध सुधारण्यात वापर केला गेला. आज नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्पच्या खालोखाल जगातले सर्वात जास्त फॉलोअर असलेले सर्वात लोकप्रिय जागतिक नेते आहेत. ट्विटरवर आहेत, फेसबुकवर आहेत. स्वर्गीय सुषमाजी त्या जगातले सर्वात जास्त लोकप्रिय परराष्ट्र मंत्री, त्यांचे ट्विटर आणि फेसबुकवर असलेले फॉलोअर हे होते. केवळ नुसतं ट्विटरवर फॉलोअर असण्याचा संबंध नाही, तर सुषमाजींना खास करून ज्यांनी कोणी संकटात आहे, कोणाचा पासपोर्ट हरवला आहे, कोणाला कुठल्या पाकिस्तान मनात कोणाचा छळ होत असेल, तर त्यांनी सुषमा स्वराजांना तक्रार करणं आणि त्याची दखल घेतली जाणं, आणि त्यांनी रात्री बेरात्री तिथल्या राजदूताला उठवून या माणसाची अशी अशी तक्रार आहे, तुम्ही ती निवारण करा असं सांगितलं जाणं, हा जो बदल आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात, तो एक खूप महत्त्वाचा बदल आहे. तो एक केला गेला. दुसरा एक त्याच्यामध्ये एक आणखीन एक महत्त्वाचं त्याच्यात त्यांनी बदल केला गेला की सकाळ प्रवासी भारतीयांना भारतात आणून त्यांना वेगवेगळ्या राज्यात नेण्यात आलं, त्यांना वेगवेगळ्या कुंभमेळ्यामध्ये त्यांना नेण्यात आलं, त्यांना कुठेतरी भारताच्या संस्कृतीशी जोडायचा प्रयत्न केला गेला. त्यांची पुढची पिढी आहे, म्हणजे आधी दुर्दैवानी परिस्थिती आहे की अमेरिकेत एवढे मोठ्या संख्येने भारतीय आहेत, पण कुठला तरी बॉलिवूडचा नट नटी नेल्याशिवाय तिथे 15 ऑगस्टला लोक जमतीला त्याची शाश्वती देता येत नाही. असंच जर राहिलं तर ही भारताची पुढची पिढी आपल्या देशापासून ही तुटली जाईल. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी एक संघटनात्मक प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला गेला. हे जरी झालं त्यातल्या तर मी थोड्याशा अपयशांकडे येतो, कारण तेही सांगणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला आव्हानं म्हणता येऊ शकतील, कारण नुसतं परदेशांना भेट देऊन आतापर्यंत काय होतं, भारतीय पंतप्रधानांनी अनेक देशांना 15 वर्षात 20 वर्षात काही देशांना तर इतिहासात कधीही भेट दिली नव्हती, त्यामुळे त्यांना भेट देणं आवश्यक होतं. त्या देशांमध्ये असलेले जे प्रकल्प आहेत आणि त्याच्यामध्ये खास करून शेजारी देशांमध्ये जो चीनचा वाढता हस्तक्षेप होता, त्याला कुठेतरी उत्तर देणं गरजेचं होतं. पण ते त्याची सुरुवात तर चांगली झाली, पण जर याच्यात भविष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कुठेतरी खास करून पायाभूत सुविधा विकासांच्या क्षेत्रात तसेच विकासात्मक सहकार्याच्या क्षेत्रात चीनपेक्षा अधिक जलद गतीने आणि अधिक चांगलं आणि अधिक किफायतशीर गोष्टी करून दाखवाव्या लागतील. हा मुद्दा मी नेहमी म्हणतो, आपल्याकडे जर फ्लायओव्हर बांधायला, रस्ता बांधायला 8-10 वर्ष लागत असतील, तुम्ही अफगाणिस्तानात जाऊन रस्ता बांधायला कसे बांधणार? आज चीनने आणि हे जगात अमेरिकेलाही जमत नाही, जर्मनीलाही जमत नाही, जपानलाही जमत नाही, चीनला जमतं. चीन कुठल्याही देशात जाऊन रस्ते बांधतोय, रेल्वे बांधतोय, बंदर बांधतोय आणि झपाट्याने बांधतोय. अर्थात त्याच्याद्वारे चीन त्या देशांना आपल्या कर्जाच्या जाळ्या तोडून घेतोय आणि त्याच्या बदल्यात तिकडचे महत्त्वाची स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट ज्या जमिनी असतील किंवा बंदर असतील ती स्वतःच्या ताब्यात घेतोय. पण चीन आज हे करतोय, तर चीनला सह द्यायला नुसतं मोदींनी त्या देशात जाऊन उपयोग नाही, ही सगळं यंत्रणा आपल्याला उभारावी लागेल. आणि कुठेतरी त्याचा हा जाणीव असल्याचं मला वाटतं, कारण जो एक मोदी एक आणि मोदी दोन याच्यामध्ये एक जो बदल झालेला दिसतो, म्हणजे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे सर्वात 4 महत्त्वाच्या मंत्री विभागांमध्ये गणलं जातं, म्हणजे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री, ही 4 मंत्रीपदं महत्त्वाची असतात. ज्या वेळेला दुर्दैवाने सुषमाजीही आपल्यामध्ये नाही आहेत, पण कुठेतरी एस जयशंकर जे नोकरशाह होते, जे सरकारी अधिकारी होते, परराष्ट्र सचिव होते, त्यांना परराष्ट्र मंत्री बनवून एक वेगळा पायंडा पाडलेला आहे. याच्यातनं असं झालेलं आहे की पंतप्रधान कार्यालयाकडे परराष्ट्र धोरणाची कॅप्टन्सी, त्याची धुरा आलेली आहे. हे फक्त भारतातच नाही झालं आहे की मोदी आहेत म्हणून नाही झालेलं आहे, जगभरात सगळीकडे असं हे होतं आहे. परराष्ट्र संबंध आज व्यापार, पर्यटन, उद्योग या सर्वांचं एक ऑर्केस्ट्रासारखं झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं संचालन करायचं असेल तर तो देशाच्या नेत्यांनी म्हणजे अध्यक्षांनी किंवा पंतप्रधानांनी करणं हे आवश्यक आहे. तसंच भारतात तो होताना दिसत आहे. परराष्ट्र मंत्री खातं, मंत्रीपद हे एस जयशंकर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे.
पहिल्या 5 वर्षात मोदी सरकारने जे केलं त्याच्यात एक पाया घातला गेला परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने. त्याच्यावर आता मंदिर बांधणं आणि त्याच्यावर कळस चढवणं हे बाकी आहे. त्या दृष्टीने प्रयत्न पहिल्या 3-4 महिन्यात होताना दिसत आहेत. तशाच प्रकारचे प्रयत्न सरकारकडनं होणं जसं महत्त्वाचं आहे तसं आपण सामान्य लोकांनीही त्याच्यात एक महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. आपलं जगाबद्दलचं आकलन वाढवणं, जगात काय होतं जसं आपण स्थानिक राजकारणात स्थानिक समाजकारणाबद्दल आपण एक जाणकारी ठेवतो तशा प्रकारच्या जागतिक गोष्टींबद्दल ती निर्माण करणं, आपल्या संबंधांच्या जे आपले ओळखीचे लोक आहेत त्यांच्यात ती तयार करणं, त्यांना ते भारताचे सदिच्छादूत म्हणून पुढे येण्यास उद्युक्त करणं आणि कुठेतरी हे ते सगळे परस्पर देशांचे फक्त भारताचे त्या देशांशी संबंध कसे आहेत नाही तर सौदी अरेबियाचे तुर्कीशी संबंध कसे आहेत आणि तुर्कीचे इराणशी कसे संबंध आहेत याचाही अभ्यास करणं आणि त्याच्यासाठी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणं या सर्व गोष्टींचं एक त्याला स्ट्रॅटेजिक कल्चर निर्माण करण्याची गरज आहे. या गोष्टी शाळेपासून ते महाविद्यालयाच्या पातळीपर्यंत सर्वत्र शिकवायला पाहिजेत. यापूर्वी फक्त ज्यांना आंतरराष्ट्रीय संबंधात रस होता त्यांना फक्त या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, पण आज आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर पाहिजेत की जे अमेरिकेत नोकरी पण करतील पण त्याच्याबरोबर भारताची बाजूही म्हणतील. आर्किटेक्टही पाहिजेत, डॉक्टरही पाहिजेत आणि जे गल्फमध्ये जातात तसे कामगारही पाहिजेत की ज्यांना याबाबत त्यांना अर्थात खूप तज्ज्ञ ते नसतील पण त्यांना भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय काय आहेत याची जाणकारी असणं आवश्यक आहे. ते प्रयत्न करण्यासाठी ही जशी मोदी सरकारची जबाबदारी आहे, भारत सरकारची जबाबदारी आहे, तशीही सामान्य माणसं म्हणून आपली ही जबाबदारी आहे. आपल्यालाही त्याच्यात योगदान द्यायचं आहे. एवढेच बोलतो आणि माझं विचारता विराम देतो. आपले जे काही प्रश्न असतील चीनबद्दल, जपानबद्दल, राफेलबद्दल कुठल्याही विचारात आला त्याचं उत्तर द्यायला धन्यवाद.